राधानगरी तालुक्यातील कौलव गायरान क्षेत्रावर एमआयडीसी उभारण्याचा निर्णय शासनाने घेतलाय. कौलवच्या गायरान क्षेत्रातील 112 हेक्टर क्षेत्र या प्रकल्पासाठी लागणार आहे. या प्रकल्पासाठी जनावरांसाठी असणारी चराऊ जमीन लागणार आहे, तसंच शेतकऱ्यांची 47 गुंठे खासगी जमीन शासनानं या प्रकल्पामध्ये समाविष्ट केली आहे. मात्र औद्योगिक वसाहत उभारताना कौलव ग्रामपंचायत किंवा ग्रामस्थांना विश्वासात घेतलेलं नाही, त्यामुळे एमआयडीसीला ग्रामस्थांचा विरोध होतोय. हा प्रकल्प कोणाच्या हट्टासाठी उभारला जातोय असा प्रश्न करत युवकांनी आमरण उपोषण सुरू केलंय. शासनानं औद्योगिक वसाहतीचा प्रकल्प थांबवला नाही तर आत्मदहनाचा इशारा युवकांनी दिलाय. राधानगरी तालुक्यातील कौलव गाव 555 हेक्टर क्षेत्रामध्ये वसलंय. त्यामध्ये गायरान हद्दीतील 134 हेक्टर क्षेत्रापैकी 112.24 हेक्टर क्षेत्र एमआयडीसीसाठी घेतलंय. मात्र ग्रामपंचायत तसंच ग्रामस्थांना विचारात न घेता एकूण 13 वहिवाटी गटापैकी गट नंबर 620 आणि 1109 मध्ये एमआयडीसीचं काम सुरू केलं जाणार आहे. तसंच या गट नंबर शेजारील 601 गटामधील खाजगी शेतकऱ्यांची 47 गुंठे जमीन या प्रकल्पामध्ये समाविष्ट करून त्यांच्या 7/12 महाराष्ट्र औद्योगिक महामंडळाचा शेरा मारण्यात आला आहे. त्यामुळे एमआयडीसीला तीव्र विरोध करत मारुती देवालयामध्ये महेश पाटील आणि योगेश पाटील या युवकांनी आमरण उपोषण सुरू केलं आहे. त्यांच्या उपोषणाला ग्रामस्थांनी एकजुटीनं पाठिंबा दिलाय. यावेळी भोगावती सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष सदाशिवराव चराफले, धैर्यशील पाटील, रवीश पाटील, सुशील पाटील, केडी पाटील, एमडी पाटील, नानासो पाटील, बंडोपंत पाटील यांनी प्रस्तावित एमआयडीसीला तीव्र विरोध दर्शवलाय. शासनानं हा प्रकल्प बंद करावा, अन्यथा महिला आणि ग्रामस्थ रस्त्यावर उतरतील असा इशारा देण्यात आलाय. गावामध्ये एमआयडीसी रद्द झालीच पाहिजे. गुराढोरांचा प्रश्न अंमलात आणलाच पाहिजे. आमच्या गावात जमीन कमी असल्यामुळे आम्हाला वैरणीचा मोठा प्रॉब्लेम येत आहे, तरी एमआयडीसी रद्द झालीच पाहिजे. त्यामुळं गुराढोरांना तिथं चारायला आम्हाला जमीन भरपूर पाहिजे होती, म्हणून आम्ही रद्द करणारच आहोत असा आमचा पाठिंबा महिलांचा आहे. एमआयडीसी झाल्यामुळे रोगराई पसरणार आहे आणि गावातील प्रदूषण वाढणार आहे, त्यामुळे एमआयडीसी रद्द झालीच पाहिजे. हा प्रकल्प झाला तर शेतकऱ्यांचा जोड व्यवसाय असणारा दूध व्यवसाय मोडीत निघणार आहे. तसंच आरोग्य, पाणी प्रदूषण, ध्वनी प्रदूषण असे अनेक प्रश्न उद्भवणार असून ग्रामस्थांचा विरोध असताना हा प्रकल्प कुणाच्या हट्टापोटी केला जातोय असा प्रश्न उपस्थित केला जातोय. शासनानं हा प्रकल्प रद्द केला नाही तर आत्मदहन करण्याचा इशारा महेश पाटील आणि योगेश पाटील यांनी दिलाय. कौलव गायरान हद्दीत जे प्रशासनानं जे एमआयडीसी लादलेले आहे, खरं बघायला गेलं तर गावाचा विरोध असताना गावाला कुठल्याही प्रकारे विचारणा न करता अगदी खाजगी शेतकऱ्यांच्या जमिनीसुद्धा अधिकृत केलेली आहे की एमआयडीसी रद्द व्हावी ही प्रमुख आमची मागणी आहे. तसेच ही गायरान जी आहे ही गेली 4 पिढ्या आमचं एक वहिवाट आहे. ही जमीन ही गावासाठीच शासनानं ग्रामपंचायतीला हस्तांतरित करावी आणि या शेतकरी जे काही शेत खाजगी घेतलेलं आहे त्यांचा 7/12 पुन्हा पूर्ववत करावा या मागणीसाठी आम्ही आजपासून दोघीजण आमरण उपोषण करत आहोत. आणि जर शासनानं प्रतिनिधींनी लोकप्रतिनिधींनी याची जर दखल नाही घेतली तर आमरण उपोषणची दखल नाही घेतली तर आत्मदहन करण्याचा इशारा सुद्धा मी या माध्यमातून आज तुम्हाला देतो. या आमरण उपोषणाला केडीसीसी बँक, गोकुळ दूध संघाचे संचालक रणजित सिंह पाटील तसंच परिसरातील मान्यवरांनी पाठिंबा दिलाय.